Okay, fine. Thank you so much, ma'am. Yes, why so happy? 今日、ゲストが来ます。何？と、ガウロウ・バウジ。ガウロウ・バウジ？ガウロウ・バウジ doesn't come alone. He comes with some exciting games and questions. ガウロウ・バウジ？Home Minister. So he's coming to my house today. So he needs to do some preparations. I got the leave. Thank you, ma'am. Okay. Yeah. Do you need to power up, okay, Mayuri? Yes, I will. Sure. Okay. 頑張ってね。Thank you. Arigato gozaimasu. 頑張れ。Please watch my episode. Okay. Okay? 頑張って。Please watch my episode. Yeah, sure. Thank you. Okay. Bye. Thank you, ma'am. 頑張れ。Thank you. Bye. とても大好きで、あなたと話すの楽しいの。おはよう。नमस्कार, चैतन्य वाहिनी प्रस्तुत लॉकडाउन स्पेशल होम मिनिस्टरच्या या भागात मी गौरव चैतन्य आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो. मंडळी, हा दौरा आता मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, दिल्ली, पंजाब, गुजरात अशा वेगवेगळ्या राज्याने हो. सगळ्यात आधी आम्ही ऑक्शन करूया. वाह 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 वाह, खूब खूब धन्यवाद, खूब आभार. से वेलकम. वेलकम. थैंक यू बेटा. धन्यवाद भाऊजी आमच्याकडे यायला. आणि मी सगळे वाट पाहतोय कसं होईल ते आज. वाह, खूप छान. तर माऊली, आता उखाणा होऊन जाऊ द्या. उखाणा. ओके. शॉपिंग करताना यांना लागत होत ऊन, राघवरावांचं नाव घेते नायकांची सून. वा 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 वा, किती सुंदर. माऊली, आता ओळख करून द्या. हे माझे हस्बंड राघव नाईक. नमस्कार. ही माझी डॉटर आरिका नाईक. ही माझी मुलगी. नमस्कार. हॅलो. नमस्कार. आणि सासू सासरे आणि यांचा लहान भाऊ पुण्याला राहतात. आणि माझे आई बाबा, भाऊ, वहिनी आणि माझा आणखीन एक छोटा लहान आहे, ते सगळे इंदोरला राहतात. वा, खूप सुंदर कुटुंब आहे. तर माऊली, आज कसं वाटतंय? छान पण वाटतंय, भीती वाटतीये कसं होईल ते. भीती कशाची? भीती कशाची? खेळाची. अच्छा, वा. तर माऊली, बालपण कुठे गेलंय? बालपण माझे खंडव्याला गेलं, लाईक नर्सरी टू टेन्थ. आणि मग इलेव्हन्थ टू लाईक पोस्ट ग्रॅज्युएशन मी इंदोरला केलं. अच्छा. आणि साहेब, आपलं आपलं बालपण कुठे गेलं? माझं बालपण इंडियामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गेलंय. मी जबलपूर, जालंधर, लखनऊ, श्रीनगर आणि मग पुण्यामध्ये पण होतो. आणि मग कॉलेज आणि ग्रॅज्युएशन सगळं पुण्यामध्ये झालंय. अच्छा. वहिनी, आपली शाळा कुठली? ऍक्च्युली दोन काकी, नर्सरी टू टेन्थ मी सेंट पायस हायर सेकंडरी स्कूल खंडवा. आणि त्याच्यानंतर इलेव्हन ट्वेल्थ विद्यासागर इंदौर. अच्छा. आणि साहेब, आपली शाळा? माझी होती केंद्रीय विद्यालय. अच्छा. हो, पूर्ण राष्ट्रभरात एकच होती. त्यांचे वेगवेगळे ब्रांचेस असतात. अच्छा अच्छा. तर वहिनी, लहानपणीचा किंवा शाळेचा एखादा गमतीदार किस्सा आठवतो का तुम्हाला?
गमतीदार किस्सा, गमतीदार किस्सा तर नाही पण हा नेहमी ॲज युजल म्हणजे माझा मला डान्स खूप शौक आहे म्हणजे इट्स माय हॉबी आणि त्या याच्यानी आम्ही नेहमी आमच्या प्रिन्सिपलकडे आणि जो आमचे हेड असतात वाईस प्रिन्सिपल सिस्टर्स का की ते कॉन्व्हेंट होतं त्यांच्या घरी जाऊन मस्त प्रॅक्टिस करायचो तर ते असं असतं की एक धाक लोकांवर समजायचं आय एम गोइंग टू प्रिन्सिपल्स हाऊस कॉन्व्हेंट हाऊस टू प्रॅक्टिस इफ यू विल डू समथिंग टू मी आय टेल हर अँड ऑल दोज थिंग्स वर दॅट तर असं होतं तर मे बी खूप मजा यायचा त्यांच्याकडे जाऊन आणि त्यावेळेस ते ॲज अन टीचर आणि स्टुडंट नाही होऊन एक चांगलं फॅमिली रिलेशनशिप ते आत्ताही आहे आत्ताही आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहोत तर ते आम्हाला खूप मज्जा वाटायची आणि ते आम्ही खूप मिस करायचो सिस्टरकडे जाऊन बनाना चिप्स खायचे ती केरलमधून जेव्हा पण यायची ते बनाना चिप्स आणायची आमच्याकरता खूप मज्जा यायची तेव्हा म्हणजे शाळेत तुमचा अगदी धाक होता म्हणजे धाक तर नाही पण हा आम्ही असंच प्रिटेंड करायचो अच्छा वा वा साहेब आपला एखादा कोणता तरी किस्सा असेल लहानपणीचा किंवा शाळेचा जो अजूनही आठवतो आम्ही जेव्हा श्रीनगर मध्ये होतो तेव्हा तिकडे स्कूलमध्ये अक्रोटचं झाड वगैरे असायचे अक्रोट आणि बदाम तर जेव्हा पण आम्हाला इंटरवल वगैरे व्हायचा लंच ब्रेक वगैरे तेव्हा आम्ही जाऊन तिकडे तेच तोडायचो आणि खात होतो तिकडे खूप मजा अच्छा वा वा किती छान माऊली आपले छंद काय काय आहे तुम्ही सुरू करता आपण सांगा आधी अच्छा माझी हॉबी म्हणजे फोटोग्राफी मध्ये खूप इंटरेस्ट आहे आजकाल फार फोटो नाही घेते पण त्याची टेक्निक वगैरे मध्ये खूप इंटरेस्ट येतो आणि माऊली आपले छंद मला ऍज युजुअल मी सांगितलं डान्स इट्स लाईक मला खूप आवडतं करणं अँड इट्स नॉट लाईक ओनली वन टाईप म्हणजे सगळ्याच सेमी क्लासिकल क्लासिकल वेस्टर्न सगळ्या नृत्य मला अगदी प्रेमाने आवडत वा वा किती गुड तर आता वेळ झालेली आहे आपल्या पहिल्या खेळाकडे वळण्याची आणि आपला पहिला खेळ असा आहे की वाहिनी मी तुम्हाला एक अक्षर देईन त्या अक्षरावरून तुम्ही घराच्या कोणत्याही वस्तू इथे आणू शकता तुमच्याकडे 2 मिनिटाची वेळ आहे तुम्ही जेवढं जास्तीत जास्त वस्तू आणाल तेवढे तुमचे पॉइंट होतील घरातले बाकी सगळे तुमची मदत करू शकतात पण इथं बसून करू शकतात ते तुम्हाला सुचवू शकतात की कोणची वस्तू आणायची आहे पण त्यांनी इथं जायचं नाहीये त्यांनी फ्रेम मध्ये दिसायचं आहे आणि ठीक आहे एकच आणू शकतो असं आहे एक वस्तू एका वेळेस आणायची अशी फक्त दाखवायची आणि पुढची वस्तू आणायची लगेच इकडे ठेवायची नाही दाखवायची कुठेतरी ठेवू शकतो इथे लगेच इथेच ठेवायची म्हणजे आपण नंतर त्याला काउंट करूया अच्छा ठीक आहे 2 मिनिट आहे 2 मिनिटाची वेळ आहे तुमच्याकडे ठीक आहे तर क्लिअर आहे आपण सुरू करू हो चालेल ओके तर वहिनी तुमचं अक्षर आहे च चंदा मामाचा आणि तुमची वेळ सुरू होती आता सगळे सुचवू शकतात जायचं नाही सुचवून द्या ठीक आहे तिला जाऊ द्या काही प्रॉब्लेम नाही चमचा चाकू चाकू नाईफ जा जा पटकन जा जोरदार तळ्यांनी माऊलींचा उत्साह वर्धन करा क्रीम आणखी काही तो हेल्प कर त्यांची मदत करा तुम्ही कॅमेरा चेन 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 ओके ओके
अजून पुढची वस्तू चाय 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 गाणी उभी देव साथ में चाय ठीक है चाय कप कॉफी वाह 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 खूब छान नीचे पूरा पैकेट चलो कुछ भी हेल्प नहीं कर रहे चने दहा सेकंद राहिलेली आहे दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक वाहिनी आपली वेळ संपलेली आहे आपण पुन्हा स्क्रीन मध्ये येऊन जावं वा 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 जोरदार ताळ्या आमच्या माऊलींसाठी आता आपण मोजून घेऊया वहिनींनी किती वस्तू आणल्या त्या एक चाकू एक क्रीम क्रीम चहनी कस येईल वहिनी येईल चाय दोन चम्मच तीन चेन चार चने पांच चटाई सहा बस इतकंच वाह 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 माऊलींनी सहा वस्तू आणलेल्या आहेत जोरदार ताळ्या माऊलींसाठी माऊली दमल्या तर नाही काही पाणी वगैरे प्यायचंय नाही नाही दमले पण आणखीन वस्तू आणू शकत होते एक सुजलंच नाही मला काय आणायचं चला पुढचा प्रश्न घेऊया हा उद्या उद्या ठीक आहे साहेब किती वर्ष झाले लग्नाला दहा वर्ष होणार जस्ट डिसेंबर मध्ये दहा वर्ष कसा अनुभव आहे आपला अनुभव चांगला आहे इंटरेस्टिंग आहे भरपूर शिकायलाही मिळालंय आणि मी शिकवलं पण आहे वा 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 माऊली कसं काय ठरलं लग्न तुम्ही सांगा आपण सांगा आणि ऍक्च्युली भारत मॅट्रिमोनी थ्रू ठरलं ऍक्च्युली तर पूर्ण म्हणजे नुसतं असं सांगायचं की पूर्ण सांगायचंय ते तुम्ही पूर्ण सांगू शकता ना कसं काय ठरलं व्यवस्थित सांगा म्हणजे मी आपला पोस्ट ग्रॅज्युएशनच्या सेकंड इयर मध्ये होते आणि माझे आई वडील माझ्याकरता पाहत होते आणि सडनली त्यांना हे आवडले आणि यांच्या कडून पण आम्हाला रिस्पॉन्स बॅक आला तर पण एक गमत अशी आहे की आम्ही नुसतं स्काईपवर याहू चालत होतं तेव्हा मेसेंजर तिथेच बोललो का की हे जपानमध्येच होते आणि मी इंडियाला होते तेव्हा तर गंमत अशी आहे की मी यांना डायरेक्टली जस्ट एंगेजमेंटच्या एक दिवशी पूर्वी एक दिवस पूर्वीच म्हणजे अशी फिजिकली फेस टू फेस भेटले त्याच्या आधी आम्ही भेटलो नाही वा वा किती गोड किती इंटरेस्टिंग तर म्हणजे मी म्हणजे माझे म्हणजे सासू सासरे म्हणजे आई बाबा तिकडचे आणि धाकट्या भावांचे यांच्या त्याच्या सगळ्यांशी भेटले होते घर वगैरेही पाहून आले होते पण यांच्याशी नव्हते भेटले यांच्याशी जस्ट एंगेजमेंटच्या वन डे बिफोर आम्ही भेटलो आणि दॅट वॉज अ क्युरिओसिटी ऍक्च्युली म्हणजे माहित नव्हतं की एक्झॅक्टली हे तसेच दिसतात हे तसेच वागतात हे तसेच करतात जसं मला स्काईप या मेसेंजरवर दिसतं तर थोडी दुगदुगी होती पण मग यांना जसंच पाहिलं ती अशी फुर्र उडाली सगळ्यात पहिला एक्सप्रेशन काय होता तुमचा तुम्ही यांना बघितल्या बरोबर अरे वा
साहेब काय आवडलं आमचा माऊलीत तुम्हाला? तिचा नेचर ही एकदम फ्रेंडली आहे आणि मॅच्युअर आहे आणि खूपच प्रेम करते बेसिकली. सो व्हेरी हॅपी. वा वा किती गोड. माऊली लग्न झाल्यानंतर तुम्ही जेव्हा जपानला गेला तर तिथला एखादा काही गमतीदार किस्सा झाला असेल तर सांगा. ते नवीन देश होता, नवीन जागा होती तुमच्या करता. एक नाही पुष्कळ झाले, एक नव्हते पुष्कळ झाले. पण त्याच्यामधलं मी एक सांगते की मी नवीन नवी होते, मला जॅपनीज येत नव्हती का की इकडे कोणालाच जास्त इंग्लिश येत नाही. आता तरी आहे बिकॉज ऑफ ते ऑलिम्पिक्स वगैरे होणार होतं यावेळेस, पण त्यावेळेस इतकं कोणालाही इंग्लिश वगैरे येत नव्हती. आणि मी आमचं लग्नाला एक महिना पूर्ण होत असं, त्याच्याकरता मी शॉपिंगला गेले होते की यांच्याकरता केक आणते आणि काही गिफ्ट प्रेझेंट्स आणते. आणि मी स्टेशनवर पोहोचले आणि बाय चान्स आय टूक रॉंग बस. तर मी रॉंग बस केले आणि मी म्हणते की मी काही लँडमार्क जो मी आठवत केले होते की हा इकडेच आहे, आता मला इकडे उतरायचंय, ते मला काहीच दिसत नव्हते. आणि माझ्याकडे त्यावेळेस असा म्हणजे फोनही नव्हता, इट वॉज जस्ट म्हणजे मी मिस्ड कॉल देऊ शकत होते आणि स्मार्टफोनही नव्हता की इट वॉज जस्ट वन मंथ. आमचं सगळं शॉपिंग वगैरे सगळं चाललं होतं स्लोली स्लोली, घर सेटल करणं आणि एव्हरीथिंग. तर मी माझ्या साहेबांना फोन केलं आणि हे चांगलेच मीटिंगमध्ये बसलेले आणि त्यांनी फोन उचलला नाही. तर मला मग झालं दोन स्टॉप गेले, तीन स्टॉप गेले, म्हणजे आता बेटा आता तू उतरून जा नाही तर माहित नाही तू कुठे पोहोचशील. तर मी उतरले खाली आणि मग सगळ्यांना विचारायला सुरुवात केली की आता एक्झॅक्टली हा पत्ता कुठे आहे. तर त्यांनी म्हटलं तुम्ही तर दुसऱ्या स्टेशनला येऊन गेलाय आता अधोमध्ये, आता तर इट्स लाईक 2-3 kilometers अवे फ्रॉम हिअर. आणि डायरेक्शन ऍक्च्युली कोणालाच कळत आहे, ते मिगी आणि हिदारी बोलायचे आणि मला ते मिगी हिदारी कशी समजत नव्हतं ऍक्च्युली, राईट लेफ्ट. तर मी असं चालता चालता आणि त्यावेळेस म्हणजे चांगलं होतं, चांगलं केक होतं, प्रेझेन्स होते हातात, हाय हील्स होत्या, चालता चालता तर अशी हालत झाली की आता काय करू. मी यांना कंटिन्युअसली फोन लावत होते पण माहित नाही हे कोणत्या मोस्ट इम्पॉर्टंट मीटिंगला होते तेव्हा, दॅट ही डिडंट रिसीव्ह द कॉल. मग फायनली एक फॉरेनर भेटला, त्यांनी मला गाईड केलं की तुम्ही आणखीन उलट्या येऊन गेल्या, नाव 6 kilometers टू गो. आणि माझा एरिया इंडस्ट्रियल एरिया होता तर इतके बसेस वगैरे म्हणजे फ्रिक्वेन्सी कमी होती, माहीत पण नव्हतं. तर आय लाईक केप वॉकिंग. फायनली जेव्हा बिलकुल घराच्या जवळ हा माझी बिल्डिंग आली फायनली, तेव्हा यांचा फोन आला. काय झालं तू इतके सारे कॉल कशाला केले? म्हणजे आता तू बोलतो आता तुम्ही घरी या. मग आपण की आता जो मी इतके कॉल्स केले होते आता मी पोचले घरी. ते सेलिब्रेशन वेगळं आणि नवस सेलिब्रेशन अशा आठवणी असतात आणि त्या नेहमीच लक्षात राहतात जीवनात. वा वा. साहेब आज वहिनींसाठी जर एखादं गाणं गायचं असेल तर कोणतं गाल तुम्ही? मराठी तर माहित नाही गाणे. नाही कोणतंही कोणतंही जॅपनीज गाणं सुद्धा चालेल, त्याच्यात काही शंका नाही. नाही नाही जॅपनीज पण नाही, पण हा हिंदी गाणं असेल तर मग हा चालेल 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 चालेल. जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल आ जाए. वा 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 वा. आता मी तुम्हाला पुढचे 5 प्रश्न विचारणार आहे, ते तुम्ही दोघांनी मिळून त्याचे उत्तर मला ताबडतोब लगेच बिना विचार करता द्यायचे. ठीक आहे? रेडी? दोघांनी? हा दोघांनी मिळून द्यायचे. ठीक आहे? कोणी कोणाला पहिले आय लव्ह यू म्हटले? कोण उत्तम डिसिजन मेकर आहे? आजारी झाल्यावर कोण बेबी होऊन जात? घरात बॉस कोण आहे? कोणाची जास्ती चालते? कोणाला जास्ती राग येतो?
वा 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 खूप छान उत्तर दिलेली आहे तुम्ही. आणि आता पुढचा जो खेळ आहे तो आमच्या साहेबांसाठी आहे. साहेब मी तुम्हाला एक एक वस्तू इथे सांगत जाणार, तुम्ही त्या वस्तू घरामधून आणायच्या, इथे दाखवत जायच्या, एक वस्तू आणायची दाखवायची, मग पुढची वस्तू घ्यायला जायची, मी तुम्हाला पुढची वस्तू सांगेन त्यावेळेस, ठीक आहे. तुमच्याकडे एक मिनिटाची वेळ आहे, तुम्ही जेवढा जास्ती वस्तू आणाल तेवढे तुमचे पॉइंट्स. जर ती वस्तू तुमच्या घरात नसली तर तुम्ही तुरंत म्हणायचं की माझ्या घरात नाहीये, तर तुम्हाला मी पुढची वस्तू सांगेन, ठीक आहे. तुमच्याकडे एक मिनिटाची वेळ आहे. ओके ओके सर, सुरू करूया. हो, पहिली वस्तू दूध. कमन 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 कमन, तुम्ही इतरांना मदत करू शकता. पियू पियू, यू डोंट हॅव टू टेक पापा. पुढची वस्तू हळद. हळद. वा वा वा, साहेबांकरता जोरदार ताळ्या. तिसरी वस्तू लेडीज पर्स. चौथी वस्तू लिपस्टिक. तुम्ही मदत करू शकता इथे बसून. वा. आणि पाचवी वस्तू तुमची आहे कांदा. कांदा कांदा. वा 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 वा, एक मिनिटात आज साहेबांनी पाचही वस्तू आणलेल्या आहेत. जोरदार ताळ्या साहेबांसाठी. खूप छान. तुम्ही घेणार साहेब बनवू का? नाही नाही, थँक्यू. बसा साहेब. साहेब वहिनी बोलून घ्या साहेबांना. साहेब तर पुढचा आपला रॅपिड फायर राऊंड आहे आणि रॅपिड फायर राऊंड मध्ये मी तुम्हाला दोघांना पाच पाच प्रश्न विचारणार एक एक करून आणि तुम्ही त्याचं उत्तर एका शब्दात मला द्यायचं बिना विचार करता. जास्ती विचार नाही करायचा. ओके तर कुठून सुरुवात करायची, साहेबांकडून की वहिनींकडून? साहेबांना. ठीक आहे साहेब, तुमचा पहिला प्रश्न, वहिनीचे वर्णन एका शब्दात. डान्सर. वा. वहिनीने बनवलेले तुमच्या आवडीचे चविष्ट पदार्थ. रसमलाई. जर इंजिनियर नसता तर काय असता? पोस्ट ग्रॅज्युएट, PhD. वहिनीला सगळ्यात जास्त भीती कशाची वाटते? कॉक्रोच. जर उद्या शिंजो आबे झालात तर जपान मध्ये काय बदल कराल? इंग्लिश कंपल्सरी. वा 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 वा, साहेबांनी खूप छान उत्तर दिलेली आहेत. आणि आता वहिनीं करता प्रश्न. वहिनी तयार? डन. भारत की जापान? जपान. साहेबांमध्ये कोणत्या अभिनेत्याची छवी दिसते? अभिनेत्याची छवी राघव ओल्ली, ही इज माय अभिनेता. वा वा वा. तुमच्या बकेट लिस्ट मधली एक इच्छा जी अजून पूर्ण झालेली नाही? फॅमिली बरोबर वर्ल्ड टूर. वा. फॅमिली इन द साहेबांच्या सगळे. वा वा वा. साहेबांच्या स्वभावात एक बदल करायचे असतील तर कोणते? पेशन्स इनक्रीज. इनक्रीज ऑफ पेशन्स. शेवटचा प्रश्न, साहेब लाडाने तुम्हाला कोणत्या नावाने हाक मारता? म्यू. वा 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 वा, किती गोड. तर आता मी तुमच्या छकुलीला म्हणजे आरिकाला प्रश्न विचारणार आहे. आरिका, आर यू रेडी?
ते काय विचारते अरे का बेटा कोण जास्त लाड करत हु लव्स यू मोस्ट पापा की मम्मी फर्स्ट 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 हु लव्स यू मोस्ट दोगा दोगा लाउडली ओके एंड कोण जास्त रागवत तुला हु गेट्स एंग्री ऑन यू हु गेट्स एंग्री तेही दोघच ती आतापासूनच खूप डिप्लोमॅटिक आहे एवढा विचार करून राहिली आहे वा 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 खूप गोड खूप गोड वहिनी आता तुमच्यासाठी आमच्याकडे काही तक्रारी आलेल्या आहेत तर बघूया तुम्ही त्याला मान्य करता का आणि त्याच्यात काही बदल करता का आपल्या स्वभावात त्या तक्रारीबद्दल ठीक आहे हो चालेल ठीक आहे तर तुमची पहिली तक्रार तुम्ही कामात एवढा गुंतलेला असता की पुष्कळदा खाणं पिणं व्यवस्थित होत नाही मान्य तर हे बरोबर नाही वहिनी तुम्ही याच्यात बदल केला पाहिजे ट्राई आई ट्राई ओके प्रयत्न कराल तुम्ही खूप स्ट्रिक्ट आणि अनुशासन प्रिय आहात एग्री अति स्ट्रिक्ट होणंही चांगलं नाही वही नाही तुम्ही थोडस बदल केला पाहिजे तुम्हाला नाही वाटत असं अति स्ट्रिक्ट नाही बट आय लाईक टू बी लिटल स्ट्रिक्ट फॉर सम स्पेसिफिक थिंग्स नॉट ऑल स्पेसिफिक थिंग्स तुम्ही भारतात आला की पुण्याला जास्त दिवस राहत नाही ही पण मला मान्य तर त्यांनाही वाटतं की तुम्ही राहिलं पाहिजे तुम्ही पुढच्या वेळेस राहणार ना नक्की पुढची तक्रार घरात सगळे तुमचं ऐकतात पण तुम्ही कोणाचंच ऐकत नाही असं नाही आहे हे नाही आहे होऊच नाही शकत पॉसिबल एक अजून तक्रार आहे शेवटची तुम्ही खूप लवकर मित्र बनवता आणि खूप लवकर त्यांच्यावर विश्वास सुरू करता हो ते आहे ऍक्च्युली माझ्या बरोबर अँड बॅड एक्सपिरियन्सेस पण आहेत याच्याच मुळे ऍक्च्युली तर तुम्ही त्याच्याशी शिकवण घेतली पाहिजे ट्राइंग मान्य तुम्हाला हो मान्य ओके तुम्ही जरूर प्रयत्न कराल आणि आम्हाला ईश्वरचरणी आमची पण ही प्रार्थना आहे की तुम्हाला सुखी निरोगी आणि स्वस्थ आयुष्य लाभो आणि तुम्हाला खूप सारे मित्र आणि मोठा परिवार लाभो आमची हीच ईश्वरचरणी प्रार्थना खूप खूप धन्यवाद वहिनी आता आता पुढचा प्रश्न माझा आहे जर आज माफी मागायची असेल तर कोणाची मागाल माफी मागायची असेल तर कोणाची मागाल सगळ्यांशीच ज्यांनी तक्रार केली आहे ज्यांनी नाही केली आहे इंटेन्शनली अनइंटेन्शनली कोणाला हर्ट केलंय सो सगळ्यांनाच आय विल आस्क टू बी सॉरी दॅट म्हणजे इट वॉज नॉट इंटेन्शनली डन तर सगळ्यांशीच बेसिकली जो पण माझ्या क्लोज आहे ज्यांच्या बरोबर म्हणजे मी बिना भांडत राहू शकत नाही या बिना असं तक्रारशी राहू शकत नाही म्हणजे तेच फॅमिली आहे वन्स यू लव्ह यू फाईट विथ देम बट बरोबर बरोबर आम्हालाही खात्री आहे की ते सगळे तुम्हाला मोठ्या मनाने सगळे माफ करतील ते तर करतीलच साहेब आज जर कोणाला धन्यवाद म्हणायचं असेल तर कोणाला म्हणाल सगळ्यांनाच म्हणजे आई वडील मयुरीला आणि सासर सासर सगळ्यांनाच बेसिकली वा आज कोणाला जास्त मिस करताय माऊली फॅमिली जपानला आवडत पण फॅमिली नाही आहे इकडे बरोबर ऑब्विसली फॅमिली बरोबर जर कार्यक्रमाबद्दल तुम्हाला दोन शब्दात मनोगत व्यक्त करायचे असतील तुम्हाला कसं वाटलं हे कार्यक्रम तर काय म्हणाल एक्साइटिंग टचिंग का की खूप सारे क्वेश्चन्स असे होते जो मी म्हणजे हा कधी असं कोणीतरी विचारेल तर पण सांगूया असं काहीतरी होतं पण आपण हे सगळं विचारलं आणि सगळं मेमोरी फ्रेश झाला तर इट्स ऑल नॉस्टॅल्जिक it was touching, exciting, like happening.
ऐसा करते साहेब आपला धन्यवाद देतो. थैंक यू साहेब. आपल्याकडे दोन शब्द. हो बिलकुल, फारच एक्साइटिंग गेम होता आणि मला हे खूप आनंद झाला की मी सगळ्या गोष्टी एकदम एका मिनिटात आणू शकलो. ते मला नाही, मला इतकं कळलंच नाही मी काय आणू शकते. आता तुम्ही देवासमोर ओटी भरून घ्या. हा लॅपटॉप तुम्हाला घेऊन जाता येईल तिथून. हो हा थोड़ा खाली करा लैपटॉप. हो ठीक है ठीक है. वा छान, ओटीचा कार्यक्रम झालेला आहे. वहिनी येतात का? हो येऊन जाणार. एक तर आपले सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. आम्हालाही खूप मजा आली. आमचा जापानचा हा टूर खूपच छान राहिला. आणि याबरोबरच एकदा माझ्याबरोबर जोराने म्हणा, होम मिनिस्टर. होम मिनिस्टर. आणि हे आमच्या छोटीशी भेट. थँक्यू थँक्यू. चॉकलेट्स आहे इकडच्या. खूप धन्यवाद. तर वा होप आम्ही लवकरच भेटू. तर आम्ही तुम्हाला असं भेट करू शकू. थँक्यू. खूप खूप धन्यवाद आपलं. आणि मंडळी आपण इथेच संपवूया आजचा कार्यक्रम. उद्या परत भेटूया नवीन माऊली बरोबर एक नवीन जागी. तर बघायला विसरू नका आपले लढके कार्यक्रम लॉकडाऊन स्पेशल होम मिनिस्टर चैतन्य वाहिनीवर. आणि या कार्यक्रमामध्ये जे जास्ती गुण आणेल ती माऊली जिंकणार आहे पैठणी. बाय 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 बाय.